हर हर महादेव चित्रपटावर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर या सिनेमात इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे। आमदार मिटकरी यांनी आज अकोल्यात हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे। सध्या सर्वत्र हिंदी सिनेमा बायकॉट करण्याचे फॅड लागले असून याचा परिणाम मराठी सिनेमावर देखील पडत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ते तसेच आमदार अमोल मिटकरी यांच्या हर हर महादेव या चित्रपटाच्या टीकेवरून दिसून येत आहे। या फिल्ममध्ये अफजल खानचा कोथळा काढताना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्राव व सईराणी साहेब तसेच महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही असे अमोल मिटकरी म्हणतात। तर बाजीप्रभू यांची शब्दफेक व जेधे रू बादल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही आणि VFX या तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव या चित्रपटात जाणवला आहे। तर सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका अभिनय छान असला तरीही रसिक मनाला पटणारा नाही असंही मिटकरी म्हणतात। मात्र राज ठाकरे यांचे निवेदन प्रभावी वाटते पण या सिनेमाला मी 10 पैकी 0 गुण देत असल्याचंही मिटकरी म्हणाले आहेत। दीपक गवई, GTPL न्यूज, अकोला। हे बघा, अलीकडच्या काळात राज ठाकरे साहेब काय म्हणतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनी कोण्या चष्म्यातून तो चित्रपट पाहिलाय मला माहीत नाही, पण एकंदरीत मी एक इतिहासाचा वाचक आणि अभ्यासक म्हणून जो चित्रपट बघितलाय, बाजीच्या तोंडी दाखवलेले जे संवाद आहेत त्यामध्ये घंटा हा शब्द आलाय, येड झोंबाडे हा शब्द आलाय, वायल्या हा शब्द आलाय, आणि कुठं बांदल, देशमुख, जेधे यांच्यामध्ये वैर असल्याचं मी तरी ऐकलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडावरचा जो रणसंग्राम आहे त्यामध्ये अफजल खान शिवाजी महाराजांच्या झिरेटोपातून त्यांना तलवार किंवा तो हे मारतोय, कट्यार मारतोय, त्यातून रक्तप्रवाह महाराजांचा होतोय असंही कुठं इतिहासाला धरून नाही। किंवा शेवटी घोळखिंडीपासून खेळणा किल्ल्यावर शिवाजी महाराज जात असताना आम्हाला जाऊ दे अशी आर्जो विनंती करताना दिसतात हेही इतिहासाला धरून नाही। जेंदे, देशमुख, बांदल यांनी इतिहासाशी प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शेवटपर्यंत त्यांनी लढा दिला आहे स्वराज्याच्या हिताकरता, मात्र तोही इथे सोयीस्कर डावलण्यात आला आहे। एकंदरीत इतिहासाचं विकृतीकरण किंवा इतिहासाची मोडतोड या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या माथी मारली गेलेली आहे। फक्त काहीतरी स्टंटबाज डायलॉग मारणे आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घेणे इतक्या पुरता चित्रपट मर्यादित राहतो। याच्यापूर्वी अनेक चित्रपट आले, तानाजी आला, पवनखिंड आला, सेल सुराज आला, त्यामध्ये लोकांनी टाळ्या दिल्या, पण भालजी पेंढारकरांच्या चित्रपटात जो साधेपणा होता म्हणजे त्याच्यामध्ये असं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं नसताना सुद्धा ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना भावणारे होते, पण या चित्रपटात शिवीगाळ, अरवाच्या भाषा, बाजीप्रभूच्या तोंडी वेगळी भाषा किंवा सईबाई राणी साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकेरी भाषा जिजाऊ साहेबांनी वापरल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं। एकंदरीत चित्रपटामध्ये वृत्त निवेदक म्हणून किंवा निवेदक म्हणून राज ठाकरे यांचा आवाज तेवढा पहाडी वाटतो, बाकी सुबोध भावे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जरी अभिनयात वाटत असले तरी ते रसिक मनाला पटलेले नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांची शब्दफेक अशी नव्हती, त्यांची शरीरयष्टी अशी नव्हती, त्यांच्या चेहरापट्टी अशी नव्हती, आणि नेबापूरच्या शिवाजी काशीदांचा इतिहास डावलला गेलाय। विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे प्रत्येक मोहिमेत गुप्तहेर खात्याचं काम त्यांनी केलं ते बहिर्जी नाईक याच्यामध्ये कुठं दिसत नाहीत। आणखी काही जे काही मावळे महाराजांचे जीवलग होते ते याच्यामध्ये डावलले गेलेले आहेत। तात्पर्य हर हर महादेव या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड झालेली आहे, इतिहासाला धरून हा चित्रपट नाही। इतिहासाचे अभ्यासक आणि रसिक जे असतील ते नक्कीच या चित्रपटाला 10 पैकी 0 मार्क देतील।